मंडळी आपल्यापैकी अनेकांचा अंकशास्त्रावर विश्वास असतो आपल्या जन्मतारखेनुसार आपला भाग्यांक किंवा लकी नंबर कोणता आहे यावरूनच आपण आपली महत्वाची आणि शुभ कामं करतो म्हणजेच आपल्या लकी नंबरची एखादी तारीख जिची बेरीज करून एकक स्थानी आपला मूल्यांक येत असेल त्याच तारखेला आपण आपली अतिमहत्वाची कामं करतो जेणेकरून ती पूर्णत्वास जातील आपल्या गाडीचा नंबर असो किंवा आपल्या मोबाईलचा नंबर घेतानाही आपल्याला त्या संख्येच्या एकक स्थानी आपला लकी नंबरच असावा यासाठी आपण प्रयत्न करतो आता यामाग साध सरळ कारण आहे ते म्हणजे तो अंक आपल्यासाठी शुभ आहे याच अंकशास्त्रावर तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्यांचाच नाही तर राजकीय नेत्यांचा विश्वास असल्याचंही दिसून येते कारण काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे आणि येणाऱ्या वीस नोव्हेंबरला राज्यभरात मतदान पार पडणार आहे याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात ते दिवसांपूर्वीच आपली पहिली यादी जाहीर केली त्यात नव्याण्णव उमेदवारांचा समावेश आहे त्यानंतर मनसे आणि शिंदे गटानं ही आपली यादी जाहीर केली यात प्रत्येकी पंचेचाळीस उमेदवारांचा समावेश आहे भाजपनं पहिली यादी ही नव्याण्णव उमेदवारांची का जाहीर केली शिवाय शिंदे गट आणि मनसेनं पंचेचाळीस पंचेचाळीस उमेदवारांची पहिली यादी का जाहीर केली आहे असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या मागचं कारण आहे अंकशास्त्र भाजपच्या नव्याण्णव मनसेच्या पंचेचाळीस आणि शिंदे गटाच्या पंचेचाळीस उमेदवारांचा अंकशास्त्राशी नेमका संबंध कसा येतो तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत एक ते नऊ या नऊ अंकांपैकी एखादा अंक हा प्रत्येकासाठी मूल्यांक किंवा भाग्यांक असतो विशेष म्हणजे नऊ या अंकाचं एक वेगळं महत्व आहे अंकशास्त्रात स्वारस्य असलेल्या लोकांचा असा विश्वास आहे की नऊ हा आकडा पूर्णतेचं प्रतीक आहे म्हणजेच एका चक्राची अंतिमता आणि दुसऱ्याची संभाव्य सुरुवात आता भाजपने नव्याण्णव उमेदवारांची यादी जाहीर केली तेव्हा नऊ या मूल्यांकाचं गणित कसं साधलंय ते पाहूयात आपण नव्याण्णव या संख्येची बेरीज करूयात म्हणजेच नऊ अधिक नऊ बरोबर आहे अठरा आता अठरा या संख्येची बेरीज करूयात तर एक अधिक आठ बरोबर आहे नऊ म्हणजेच एकक स्थानी नऊ हा मूल्यांक येतोय आता मनसे आणि शिंदे गटानंही जाहीर केलेल्या उमेदवारांचा आकडा आहे प्रत्येकी पंचेचाळीस आपण जर पंचेचाळीस या संख्येची बेरीज केली तर चार अधिक पाच बरोबर आहे नऊ म्हणजेच येणारी संख्या किंवा एकक स्थानी येतो तो नऊ हा आकडा भाजप शिवसेना युती असतानाही एकशे एकाहत्तर आणि एकशे सतराचा फॉर्म्युला होता आता एकशे एकाहत्तर या संख्येची बेरीज केली तर एक अधिक सात अधिक एक बरोबर आहे नऊ आणि एकशे सतरा या संख्येची बेरीज केली तर एक अधिक एक अधिक सात बरोबर आहे नऊ येणारी संख्या ही नऊ आहे शिवाय नऊ हा आकडा युनिव्हर्सल लकी नंबर आहे त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी भाजपला नऊ या मूल्यांकाची भुरळ पडलेली दिसून येतय भाजपसोबत शिंदे गट आणि राज ठाकरे हे सुद्धा अंकशास्त्राचा आधार घेत विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत आता राज ठाकरेंचंही नऊ या आकड्यावर असलेलं प्रेम हे सर्व श्रुते राज ठाकरे आपले अनेक महत्वाचे निर्णय किंवा महत्वाचे कामं हे नऊ अठरा किंवा सत्तावीस किंवा ज्या आकड्यांची बेरीज ही नऊ येते अशाच तारखेला करतात आता मंडळी ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा मात्र त्याआधी एक महत्वाची सूचना म्हणजे या सर्व बाबी लेट्सअप केवळ माहिती म्हणूनच वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून लेट्सअप कोणताही असा ठोस दावा करत नाही आणि पाहत रहा लेट्सअप मराठी